दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड. जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा गेल्या 20 वर्षांपासून दिव्यांगणासाठी लढा सुरू होता. अखेर आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रीपदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा जाहीर झाला असून शासनाने परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा जाहीर केला. गेल्या 20 वर्षांपासून दिव्यांगासाठी बच्चू कडू लढत आहेत लढा. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो. प्रचंड संघर्षानंतर आणि बऱ्याच वर्षानंतर देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं. आता दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं पण ते दिव्यांगापर्यंत गेलं पाहिजे बांधवापर्यंत. त्यासाठी हे अभियान आपण छोडतो आहे ही संकल्पना आमचीच होती आणि ती मुख्यमंत्री महोदयासमोर आम्ही मांडली. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही दिव्यांग बांधव असेल त्यांच्या प्रत्येक विभागवाईज काय समस्या आहे, कोकणातले दिव्यांग बांधव असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आणि यांच्यापर्यंत जाऊन त्याच्यातून काही धोरणं घेता येईल का, काही सूचना घेता येईल का, काही त्यांच्या समस्या असेल, काही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल का, या प्रयत्न आपण याच्यामध्ये प्रामाणिकपणे करतो आहे. एक सेवेचा एक नवीन आम्ही पाहतोय हा झेंडा घेऊन आपण सामान्य दिव्यांग बांधवापर्यंत जाण्याचा या अभियानाच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी मला त्याचं अभियानाचं प्रमुख केलं, नव्हे तर कॅबिनेटचा दर्जा पण दिला आणि या सगळ्या संदर्भातून जी काही आज निवड केली त्याबद्दल खरं तर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आभारही मानतो. आणि मग आता ही हे मंत्रालय आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाणार आहोत हे अभियान. तिथे सचिव असेल, कलेक्टर असेल, सगळ्या विभागाचे सगळे अधिकारी असणार आणि एका छताखाली सगळे समस्या सोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. फक्त सेवेसाठी हे अभियान आहे आणि ज्याप्रमाणे मी माझ्या मतदारसंघात आमदाराची रावटी आपल्या गावात घंटो का काम मिंटो में त्याच धर्तीवर ह्या दिव्यांग बांधवाच्या समस्या महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि ही जी संधी दिली त्याबद्दल पुनश्च मी मुख्यमंत्री मोदी यांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती.